सरकारनामा प्रत्येक राजकीय घडामोडीची बित्तम बातमी, राजकीय पत्रकारितेतील संतुलित आणि निष्पक्षपाती वार्तांकन, प्रत्येक घटनेचे कंगोरे आणि विश्लेषण, अनुभवा गाव खेड्यापासून मंत्रालयापर्यंतचं राजकारण. सरकारनामा .in ला भेट द्यायला विसरू नका. नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. कापूस बाजारावर दबाव, कांद्याच्या दरात सुधारणा, हिरव्या मिरचीचा ठसका कायम, मेथीचे दर तेजीत आणि देशात सध्या सोयाबीन काढणी जोमानं सुरू आहे. मात्र पावसानं सोयाबीन काढणीच्या कामात खोडा घातला. पण दुसरीकडे बाजारात सध्या आवक काहीशी वाढलेली दिसते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आवक जास्त दिसते. शेतकरी दिवाळी सणासाठी सोयाबीन विक्री करताना दिसतायत. पण दिवाळीनंतरही दर कायम राहिल्यास शेतकरी सोयाबीन रोखू शकतात. मग या परिस्थितीत सोयाबीनचा बाजार कसा राहील? सध्या सोयाबीनचा दर काय मिळतोय? पाहुयात पॉडकास्टच्या शेवटी. राज्यात मागील काही दिवस झालेल्या पावसानं कापसाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे कापसाचा दर्जा खालावतोय, तसंच कापूस ओला होतोय. या कापसाला किमान 6,000 रुपयांपासून दर मिळतोय, तर कमाल दर 8,500 मिळतोय. उत्तर भारतात कमाल दर 9,800 रुपयांवर आलाय. मात्र जिनिंग आणि सूत गिरण्यांकडून अद्यापही कापसाला अपेक्षेप्रमाणे मागणी वाढलेली नाही, त्यामुळे कापूस दर काहीसे दबावातच आहेत. पण पुढील काही महिन्यांपासून कापूस दरात सुधारणा होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना सरासरी 9,000 रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशात दिवाळी सणांमुळे कांद्याला मागणी वाढलेली दिसते, मात्र दुसरीकडे आवक कमी होते, त्यामुळे कांदा दर काहीसे सुधारलेले दिसतात. सध्या कांद्याला सरासरी 1,500 रुपये ते 2,100 रुपये दर मिळतोय. मात्र यंदा वाढलेला निविष्ठांचा खर्च, पावसामुळे नुकसान आणि अतिउष्णतेमुळे झालेली कांदा सड, यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 2,200 रुपयांपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. मात्र पुढील काळात कांदा पुरवठा मर्यादित होऊन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. राज्यात मागील 10 ते 12 दिवसांमध्ये झालेल्या पावसानं मिरची पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे बाजारातील हिरवी मिरची आवक मर्यादित होते. सध्या पुणे, मुंबई आणि नाशिक तसंच नागपूर बाजारातील आवक काहीशी जास्त दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे. मात्र इतर बाजार समित्यांमध्ये 10 ते 20 क्विंटलच्या दरम्यान आवक होते. त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीला सरासरी 3,000 ते 4,500 रुपये दर मिळतोय. मिरचीचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. चांदा ते बांदा, प्रत्येक राजकीय घटना फक्त सरकारनामावर. ग्रामपंचायत ते विधान भवन, विश्वासाचे एकमेव माध्यम सरकारनामा. प्रत्येक घटकाला न्याय देणारा, निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. तेव्हा आजच सरकारनामा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि रहा अपडेट कुठेही कधीही. बाजारात सध्या मेथीची भाजी चांगलीच भाव खाते. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूरसह महत्वाच्या भाजीपाला उत्पादक जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसानं मेथी पिकाचं मोठं नुकसान झालं. पाणी साचून अनेक ठिकाणी पीक सडलं. त्यामुळे सध्या बाजारातील आवक नगण्य अशीच आहे. सध्या मेथीला प्रति क्विंटल 5,000 ते 8,000 रुपये दर मिळतोय, तर किरकोळ बाजारात मेथीची विक्री 30 ते 50 रुपये जुडीप्रमाणे होते. मेथीचे दर आणखीन काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. देशातील सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन आता 15 वडा उलटलाय, त्यामुळे सोयाबीन काढणी जोमात सुरू आहे. असं असलं तरी मागील 15-20 दिवसांपासून देशातील काही भागांमध्ये पाऊस पडतोय. या पावसामुळे सोयाबीन काढणीच्या कामात व्यत्यय येतोय. परिणामी अनेक भागात सोयाबीन पीक काढणीला येऊनही शेतातच आहे. सध्या सोयाबीनचे दर दबावात आहेत. मात्र दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकरी सोयाबीन विक्री करताना दिसतोय.
त्यामुळे देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये सध्या सोयाबीन आवक वाढली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातही अनेक बाजारांमध्ये सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. जाणकारांच्या मते सध्या आवक वाढत असल्यानं दर काहीसे स्थिरावले, मात्र दिवाळीनंतर शेतकरी विक्री कमी करण्याची शक्यता आहे. तसंच नुकसान वाढल्यानं दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास शेतकरी पुन्हा सोयाबीन रोपतील, परिणामी बाजार दरात सुधारणा होण्यास मदत होईल. सध्या नव्या सोयाबीनला 4,600 रुपये दर मिळतोय, तर जुनं सोयाबीन 5,300 रुपयाने विकलं जातंय. सध्या सोयाबीनचं नेमकं किती नुकसान झालंय याबाबत निश्चित आकडा उपलब्ध नाही, मात्र या महिन्याच्या शेवटी नुकसानीचा आकडा येऊ शकतो. नुकसान जास्त असल्यास दरात सुधारणा होऊ शकते. सध्या शेतकऱ्यांनी किमान 5,000 रुपये दर लक्षात ठेवून सोयाबीन विक्री केल्यास फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.